वीज देत नसाल तर नुकसान भरपाई द्या। धुळे तालुक्यातील गोताण्याच्या शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा। ट्रान्सफॉर्मर जळूनही प्रशासन लक्ष देईना। धुळे तालुक्यातील गोताणे येथे ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान होते, त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने प्रशासनाला अनेकदा निवेदनही देण्यात आले। वीज वितरण कंपनीकडेही वारंवार ट्रान्सफॉर्मरची मागणी करण्यात आली, परंतु कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही। आधीच यंदा पावसाळा लांबला आहे, त्यात विजेअभावी पिकांचे मोठे नुकसान होते। 8 दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत। वीज देणार नसाल तर आम्हाला पिकांची नुकसान भरपाई द्या, अशी भूमिका या आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे। वीज वितरण कंपनीकडे तसा दावाही त्यांनी केलाय। किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी वसंत पाटील याविषयी म्हणाले, वीज वितरण कंपनीला जो ट्रान्सफॉर्मर असतो वीज पंपांना वीज पुरवठा करणारा, तो जळाला। तर जळाल्यानंतर आम्ही मागच्या सोमवारी त्यांना सूचना दिली, परंतु सोमवार आज 8 दिवस झाले तरीही ट्रान्सफॉर्मर इथं नादुरुस्त करून बसवण्यात आला नाही। पीक हे सुकून गेलं आहे आणि जळून गेलं आहे, म्हणून आम्ही धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे विद्युत वितरण कंपनीवर दावा करणार आहे पीक नुकसान भरपाईचा। तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करावं आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई द्यावी। यावेळी गोताणे गावातील शेतकरी संतोष पाटील, अण्णा पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, भीमराव पाटील, जीभाऊ अहिरे, एकनाथ पाटील, हौसाबाई पाटील, मंगल पाटील आदी उपस्थित होते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।